मुलांनो आज आपण 12वीच्या पुस्तकातील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल्स कादंबरीचा इतिहास हा भाग पाहणार आहे. गेल्या वर्षी तुम्ही नाटकाविषयी पाहिलं होतं, यावर्षी तुम्ही नॉवेल म्हणजे कादंबरी विषयी पाहणार आहे. बघा प्रत्यक्ष त्या पाठात काय सांगितलेलं आहे. द 18th सेंचुरी हॅज गिफ्टेड, 18व्या शतकाला गिफ्ट मिळालेली आहे इंग्लिश लिटरेचर, गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर, इंग्रजी वाङ्मयाची गिफ्ट मिळालेली आहे. टू एंटायरली न्यू फॉर्म्स, दोन एंटायरली न्यू फॉर्म्स आहेत, पूर्ण नवीन प्रकार 18व्या शतकात शोधले गेलेले आहेत. विच वेअर विदाउट एनी ट्रेसेस, त्याचा कुठेही तुम्हाला ट्रेस दिसत नाही. इन द एन्सियंट क्लासिकल हेरिटेज, जी इंग्लिशच्या वाङ्मयाची जी हेरिटेज आहे, परंपरा आहे, या परंपरेमध्ये तुम्हाला कुठेही एक पुसटची कल्पना दिसणार नाही या नॉव्हेल या प्रकाराची. तो 18व्या शतकापासून हा प्रकार आलेला आहे. असे दोन प्रकार आलेले आहेत. वन ऑफ दोज, त्यातला एक प्रकार असा आहे, वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिकल एसे, त्यातला एक प्रकार आहे पिरियॉडिकल एसे, अँड द अदर इज नोव्हेल, आणि दुसरा प्रकार आहे तो NOVEL अशी कॅपिटल अक्षर दिलेले. बोथ ऑफ दिस फॉर्म्स, आणि हे दोन्ही प्रकार, इस्पेसिली नॉव्हेल, त्यातला विशेषतः नॉव्हेल हा प्रकार, कॉट द स्पिरिट ऑफ द 18th सेंचुरी, त्यांना 18व्या शतकाचं स्पिरिट पकडलं, 18व्या शतकाची जी प्रेरणा उत्साह जो आत्मा होता म्हणूया तो त्या नॉव्हेल मध्ये दिसला. एज द एज ऑफ इंटेलेक्चुअल, खरं म्हणजे 18वं शतक हे इंटेलेक्चुअल एज म्हणून ओळखलं जातं, सेंटिमेंटल एक संवेदनशील एज म्हणून, एक बौद्धिक एज म्हणून, आणि रिअलिस्टिक प्लेन वास्तववादी जग म्हणून 18व्या शतकाची ओळख आहे. अँड ट्राय टू इंस्ट्रक्ट द रीडर, आणि 18व्या शतकानं च्या लिटरेचरनं ट्राय टू इंस्ट्रक्ट द रीडर्स, रीडर्सना इंस्ट्रक्ट करायचा प्रयत्न केलाय, वाचकांना काहीतरी उपदेश करायचा, सूचना करायचा प्रयत्न केलेला आहे. विच वुड हेल्प देम, आणि या वाङ्मयानं मदत केलेली आहे टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ, अतिशय पर्पजफुल लाईफ व्हावं, लोकांचा जीवन जे आहे ते एक पर्पजफुल असावं, लोकांचं जीवन एक काहीतरी हेतू न काहीतरी उद्देश असावा, त्या एम असावा त्या जीवनाला, आणि व्हर्च्युअस लाईफ जगावं लोकांनी, म्हणजे सद्विवेकी लाईफ जगावं, अशा प्रकारची भूमिका 18व्या शतकाच्या लिटरेचरने घेतलेली आहे. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन, अगदी या कादंबरीच्या ओरिजिन पासून, कादंबरीच्या सुरुवातीपासून नॉव्हेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी, नॉव्हेलनं पॉप्युलॅरिटी मिळवलेली आहे, कादंबरी या प्रकारानं एक पॉप्युलॅरिटी मिळवलेली आहे, प्रसिद्धी मिळवलेली आहे. अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली, आणि नॉव्हेल हा प्रकार हळूहळू विकसित झालाय, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू हळूहळू तो डेव्हलप झालाय टुडे, आणि आज म्हणाल 21व्या शतकात इट इज रिकग्नाइज, 21व्या शतकात नॉव्हेल कादंबरी हा प्रकार ओळखला जातोय ऍज द मोस्ट डॉमिनंट लिटरेचर इन जॉनर, अत्यंत डॉमिनंट, अत्यंत प्रभावशाली असणारा एक वाङ्मयाचा जॉनर, मीन्स प्रकार, शैली, एक वाङ्मयीन शैली म्हणून नॉव्हेल हा ओळखला जातोय. नॉव्हेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन, आता इथे व्याख्या केलेली आहे. नॉव्हेल काय आहे तर एक रिलेटिव्हली लॉंग, एक बऱ्यापैकी पैकी लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन आहे, एक दीर्घकालीन एक हे कथानक आहे, विच डिस्क्राइब्स, आणि एक लांबलचक कथानक आहे, आणि यामध्ये डिस्क्राइब केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, अगदी मानवाच्या असणाऱ्या इंटिमेट, मानवी जीवनाशी असणाऱ्या निगडीच्या भावना आहेत, निगडीचे अनुभव आहेत, ते इथं चित्रित केलेले आहेत. नॉर्मली इन प्रोज फॉर्म, हे पोएट्री फॉर्म मध्ये नाही, हे कथानकाच्या स्वरूपात आहेत, काव्याच्या स्वरूपात नाही, मानवाच्या जीवनातले अत्यंत जवळचे विषय यामध्ये हाताळलेले आहेत. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड, सध्याचा जो इंग्लिश शब्द आहे नॉव्हेल नावाचा, कादंबरी, इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉव्हेला, इटालियन नॉव्हेला शब्द आहे, त्याच्यापासून हा डिराईव्ह झालाय, म्हणजे उत्पन्न झालाय, डिराईव्ह होणे म्हणजे,
नॉव्हेला शब्दापासून नॉव्हेल हा शब्द उत्पन्न झालाय. मग मीनिंग काय त्याचं? मीनिंग न्यू. नॉव्हेला म्हणजे नवीन. द नॉव्हेल नॅरेट्स अ स्टोरी. कादंबरी काय करते? एक कथा सांगते. नॅरेट्स अ स्टोरी. एम्बलिशिंग इट, आणि तिला एम्बलिश केलं जातं, सुशोभित केलं जातं. कशानं? विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम. वेळ, अचूक वेळ त्यामध्ये दाखवली जाते. प्लेस, अचूक ठिकाण, अचूक नेचर, अचूक लोक, पीपल म्हटले, अँड देअर माइंड, त्यांची मनं, देअर गेस्चर्स, देअर ऍक्टिव्हिटीज, त्यांचे हावभाव, त्यांच्या सगळ्या सगळी कार्य, या सगळ्याच वर्णन अतिशय सुशोभित पद्धतीनं कादंबरीमध्ये मांडलं गेलेलं आहे. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाइम. आणि कादंबरीने त्या त्या काळातल्या, दॅट टाइम म्हणजे त्या काळात असणारी जी सोसायटी आहे, समाज आहे, त्याचं चित्रण केलेलं आहे. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड. कादंबरीमध्ये लाईफ इझियर केलंय. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर. नॉव्हेल जीवन इझी करत, जीवन सहज करत. इझियर टू अंडरस्टँड म्हणजे लाईफ मध्ये, नॉव्हेल मध्ये लाईफ समजायला इझियर आहे, सोपं आहे. कोणापेक्षा? दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे ड्रामामध्ये त्या शतकातलं किंवा त्या काळातल्या लोकांचं जीवन समजणार नाही, पोएट्रीमध्ये समजणार नाही, पण नॉव्हेल मध्ये मात्र त्या त्या काळातलं जीवन समजतं, समकालीन जीवन समजतं. इन मॉडर्न एरा, आधुनिक एरामध्ये, आधुनिक युगामध्ये नॉव्हेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. नॉव्हेल हॅज अडॉप्टेड, कादंबरीनं अडॉप्ट केले, पुरस्कृत केले म्हणूया आपण, अडॉप्ट केले लिटररी प्रोज. त्याला आता लिटररी प्रोज म्हणून स्वीकारले गेले, अडॉप्ट केले म्हणजे. द नॉव्हेल, पुढच्या पॅसेज मध्ये लेखक म्हणतोय, द नॉव्हेल ऍज अ लिटररी जॉनरा. नॉव्हेल हा एक लिटररी जॉनरा, एक वाङ्मयीन शैली आहे. हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. 2000 वर्षाची हिस्ट्री, इतिहास हा कादंबरीला आहे. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स, जे पूर्वीचे जे अग्रदूत म्हणे, अर्ली प्रिकर्सर्स म्हणजे जे पूर्वीचे जे लेखक होते ऑफ नॉव्हेल, नॉव्हेलचे पूर्वीचे लेखक. अ कलेक्शन ऑफ टेल्स, त्यामध्ये कलेक्शन ऑफ टेल्स असायचे. सुरुवातीच्या काळाचे जे अग्रदूत होते, पूर्वीचे जे लेखक होते कादंबरीचे, ते काय करायचे? अ कलेक्शन ऑफ टेल्स असायचे, त्यामध्ये कथेंचा संग्रह असायचा छोट्या छोट्या. नोन ॲज ग्रीक रोमान्सेस, ग्रीक रोमान्सेस नावाचा एक कथा संग्रह आहे, तो फेमस आहे. डेटिंग फ्रॉम द सेकंड टू सिक्स सेंचुरी, साधारण तो दुसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत अशा प्रकारे कथेंचा संग्रह असायचा पूर्वी. मे टॉप द लिस्ट, तर तो त्याला आपण, या आपली जी यादी आहे त्याला आपण टॉपला नेऊया. म्हणजे नॉव्हेलचा पूर्वीचं छोटस बाळ म्हणू आपण ते ग्रीक रोमान्सेस होता, आणि त्याचा कालखंड आहे तो दुसऱ्या ते सहाव्या शतकामध्ये. दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज. आता त्यात काय असायचं? तर इमॅजिनेटिव्ह, काल्पनिक आणि डिलाइटफुल स्टोरी असायच्या, हॅपी एंडिंग असणाऱ्या स्टोरीज असायच्या, ऑफ आयडियल लव. तिथं मग आदर्श प्रेमाच्या कथा असायच्या, अँड मार्वलस ऍडव्हेंचर किंवा अत्यंत मार्वलस असं ऍडव्हेंचर म्हणजे साहस, अतिशय अद्भुत साहस कथा असायच्या त्या काळच्या लिखाणामध्ये. प्रफाऊंडली अफेक्टेड द नॅरेटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स. आणि प्रफाऊंडली अफेक्टेड, तर ऍडव्हेंचर स्टोरी किंवा प्रेम कथा, आदर्श प्रेम कथा, ह्या प्रफाऊंडली अफेक्ट करायच्या, याचाच प्रामुख्यानं परिणाम असायचा. कशावर? द क्रिएटिव्ह रायटिंग, जे सृजनशील लेखन होतं त्या काळातलं, फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स म्हणजे पुढं 1000 वर्ष जवळजवळच्या सगळ्या कथा झाल्या, ते आदर्श प्रेम आणि आदर्श साहस कथा, अद्भुत साहस कथा, अशा प्रकारचंच एक सृजनशील लिखाण त्या काळात लिहिलं गेलं. दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा, पण सध्याच्या काळातले जे नॉव्हेल्स आहेत, कादंबरी आहेत, युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज. सध्याच्या ज्या कादंबरी आहेत तिथं ते लिटररी प्रोज म्हणून ओळखल्या जातात. द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जॉनरा,
ह्या शैली ज्या आता आहे सध्याची नॉवेलची, त्या शैलीचे जे पहिले घटक म्हणू आपण, त्यांना आपण रोमान्सेस, ग्रीक रोमान्सेस म्हणून ओळखलं पाहिजे. परत इथं बघा, दो जरी नोव्हेल इन मॉडर्न एरा, सध्याच्या काळातले जे नोव्हेल आहे, कादंबरी आहे, युजली मेक यूज, त्या उपयोग करतायत, साधारणपणे नेहमी उपयोग करतायत लिटररी प्रोज, लिटररी प्रोजचा उपयोग करतायत ते, द अर्लियर थ्रेड्स ऑफ जॉनरा. तर त्याचे अर्लियर थ्रेड आहेत, पूर्वीचे जे धागे आहेत म्हणून आपण या वाङ्मयीन शैलीचे, कॅन बी फाउंड, ते कुठे आढळतात आपल्याला, इन व्हर्जिल्स इक्लॉग्स. तर व्हर्जिल्स इक्लॉग असो किंवा मालोरेज मॉर्टेडे ऑथर और जॉफरीज चॉसर्स द कॉन्टेम्पररी टेल्स, या ज्या तीन प्रकारचे जे कथानक आहे, या तीन कथानकामध्ये आपल्याला धागे सापडतात. कोणाचे? ग्रीक रोमान्सेसच्या शैलीचे धागे इथेही तुम्हाला सापडतील. पुढे लेखक सांगतोय पुढच्या पॅसेज मध्ये, मुरासाकी सिकुबुज टेल ऑफ गिंजी ही 1010 ला लिहिलेली आहे, हॅज बीन डिस्क्राइब्ड, त्यामध्ये डिस्क्राइब्ड आहे, तिला मानलं गेले ऍज द वर्ल्ड फर्स्ट नॉवेल, म्हणजे जगातली पहिली नॉवेल जी आहे ती आहे टेल ऑफ गिंजी नावाची. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड, युरोपचे जे नॉवेल आहे, इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विझोट, म्हणजे युरोपियन नॉवेल साधारण असं मानलं गेलंय की युरोपियन नॉवेलची सुरुवात डॉन क्विझोट पासून झालेली आहे, बाय स्पॅनिश रायटर, हा स्पेन मधला लेखक होता, त्याचं नाव होत मिगुएल डी सर्वेंटेस, यानं ते डॉन क्विझोट लिहिलं आहे, विच वॉज पब्लिश्ड, आणि ते प्रकाशित केलं त्यानं इन टू पार्ट्स, दोन पार्ट मध्ये, बिटवीन 1605 अँड 1615, म्हणजे 1605 ला पहिला भाग त्यानं प्रकाशित केला डॉन क्विझोटचा, आणि दुसरा 1615 ला त्यानं तो प्रकाशित केलेला आहे. इन द 18th सेंचुरी आणि 18व्या शतकामध्ये द अपिअरन्स ऑफ द न्यूजपेपर अँड मॅगझिन्स, न्यूजपेपर आले, मॅगझिन्स आले, मासिक आले, अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स, आणि मग अनेक असंख्य लोक अट्रॅक्ट झालेले त्या मॅगझिन कडं, त्या न्यूजपेपर कडं, फ्रॉम द मिडल क्लास, हे सगळी लोक मिडल क्लास होती, म्हणजे जो मध्यम वर्ग होता युरोपचा, तो सगळा मॅगझिन कडे वळला, न्यूजपेपर कडे वळला, आणि ते न्यूजपेपर वाचू लागले, मासिक वाचू लागले. दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस, आणि हा जो नवीन मध्यम वर्ग होता, त्यांना त्या प्रेम कथेमध्ये रोमान्सेस मध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, ते वैतागले होते, हजार वर्ष तेच चालू होतं, अँड ट्रॅजेडीज किंवा ट्रॅजेडीमध्ये दुःखांतिकेमध्ये पण त्यांना काही फारसा इंटरेस्ट नव्हता, विच वेर अप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास, तो युरोपचा अप्पर क्लासला त्या प्रकारचं लेखन आवडायचं, पण मिडल क्लास जो होता तो मात्र न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचायचा. दस नीड फॉर अ न्यू टाइप ऑफ लिटरेचर, आणि म्हणून एक नवीन प्रकारचं लिटरेचर असलं पाहिजे, ह्याची जी गरज आहे, नीड आहे, नीड फॉर न्यू टाइप ऑफ लिटरेचर अरोज, ही निर्माण झाली, अरोज झाली, दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडिया ऑफ द 18th सेंचुरी, आणि त्यातून एक्सप्रेस झालं, त्यांना असं लिखाण पाहिजे होतं, असा एक लेखनशैलीचा प्रकार पाहिजे होता की जो एक्सप्रेस करेल नवीन कल्पना, हे प्रेम नको, ह्या ट्रॅजेडी नको, या साहस कथा नको, तर त्यातून काय एक्सप्रेस झालं पाहिजे, तर न्यू आयडिया, 18व्या शतकातल्या ज्या नवीन कल्पना आहेत त्या दाखवणारी लिखाणाची शैली त्यांना पाहिजे होती या मध्यम वर्गाला. द 18th सेंचुरी न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड, 18व्या शतकातलं जे सगळं लिखाण आहे ते खास करून त्याचं कॅरेक्टर काय, बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम, तिथं तुम्हाला वास्तववाद दिसेल, रिअलिझम दिसेल, अँड डिनायल, आणि त्यांनी 18व्या शतकाने नकार दिलाय वाचकांनी, कुणाला, ऑफ रोमॅन्टिक फीचर्स, उगच काहीतरी रोमॅन्टिक, काहीतरी एन्थुझियाझम आहे, काहीतरी उत्साह कथा आहे, पॅशन, काही भावुक कथा आहे, किंवा इमॅजिनेशन, काहीतरी कल्पनेवर आधारित आहे, तर अशा प्रकारच्या कल्पनेवर आधारित कुठंतरी भावना प्रधान, कुठंतरी अति उत्साही, साहसी,
अशा प्रकारच्या कथेनं त्यांनी नकार दिला. त्यांना रिअल लाईफ मध्ये जे चाललंय ते पाहिजे होतं. द फोरग्राऊंड फॉर द नॉव्हेल आणि कादंबरीसाठी जे पूर्वपीठिका म्हणतो आपण, जे ग्राउंड तयार केलं गेलं, वॉज प्रिपेअर्ड, तयार केलंय कुणी, बाय ऑल दिस फॅक्टर्स. ह्या सगळ्या घटकांनी म्हणजे काय झालं, 1800 शतकात मिडल क्लास उदयास आला. मिडल क्लास एकतर न्यूजपेपर वाचायला लागला किंवा मॅगझिन वाचायला लागला. त्यांना रोमॅन्टिक कथा नको होत्या, त्यांना ते पॅशन, रडणं, कुठं ते आदर्श प्रेम, कुठं साहस, कुठला तरी एखादा राजपुत्र राजकन्याला सोडवायला असं काही नको होतं. त्यांना कामगारांचे प्रश्न मांडणारे, त्यांना 1800 शतकातली जी स्थिती होती इंग्लंडची औद्योगिक क्रांतीची, त्याच्यावर आधारित लेखन पाहिजे होतं, वास्तववाद पाहिजे होता. अशा प्रकारे फोरग्राऊंड नॉव्हेलसाठी तयार झालं होतं. ऍफ्टर 1740 1740 नंतर काय झालं, नॉव्हेल ओरिजिनेटेड, कादंबरी उदयास आली, ओरिजिनेटेड झाली ऍज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये हा लिटररी फॉर्म एक वाङ्मयीन प्रकार म्हणून इंग्लंडमध्ये कादंबरी आली 1740 नंतर. इन्क्रीजिंग ट्रेड, ट्रेडमध्ये वाढ झाली, म्हणजे उद्योगधंदे वाढले अँड कॉमर्स, व्यापार वाढला. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, औद्योगिक क्रांती झाली, हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास. आणि मग त्यामुळे इंग्लंडमध्ये राईज झाला, उदय झाला, कशाचा, तर मिडल क्लासचा, मध्यम वर्गाचा, अ क्लास ऑफ पीपल. आणि मग हा जो क्लास होता मिडल क्लास, हॅड एमर्ज टू ऑक्युपाय अन इलाइट स्टेटस. आणि ह्या मिडल क्लास, अ क्लास ऑफ पीपल, असा एक क्लास निर्माण झाला, उदयास आलाय, ऑक्युपाय अन इलाइट स्टेटस, त्यांना एक इलाइट स्टेटस मिळाला, त्यांना एक उच्च विभूषित लोकांचा एक वर्ग आला म्हणा. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ, आणि मग कादंबरीतून एव्हरीडे पिक्चर आलं, वास्तववादी चित्र आलं दररोजच्या जीवनातलं. प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड, सर्वसामान्य लोकांचे जे प्रॉब्लेम्स होते ते चित्रित गेलेत इन द नॉव्हेल्स. नॉव्हेल्स मध्ये कॉमन लोकांचे प्रॉब्लेम दाखवले गेलेत. अपील टू द न्यूली एज्युकेटेड क्लास, आणि ते भावले, अपील झाले कुणाला, जे न्यूली एज्युकेटेड क्लास होता, जो नवीन शिकलेला वर्ग होता, त्या नवशिक्या वर्गाला त्यांच्या काळातले प्रॉब्लेम, कॉमन माणसाचं दैनंदिन जीवन हे आवडू लागलं. त्याचं लिखाण कादंबरीमध्ये झालेलं होतं. अँड वॉज रिगार्डेड बाय देम, त्यांनी त्याला रिगार्ड केलं, त्याला मान्यता दिली ऍज रिस्पेक्टेबल रिडिंग मटेरियल. हे काहीतरी वाचण्याजोगं आहे बाबा, रिस्पेक्टेबल आहे, वाचण्याच्या लायकीचं आहे, म्हणून त्यांनी त्यांना त्या काळात नॉव्हेलला पसंती दिली. दस अशा प्रकारे नॉव्हेल एज अ फॉर्म अपियर्स, अशा प्रकारे नॉव्हेल हा प्रकार उदयास आला, अपियर झाला. टू हॅव बीन डिझाईन फॉर बोथ, आणि या नॉव्हेल या प्रकारामध्ये रचना केली गेली फॉर बोथ टू व्हॉइस द ऍस्पिरेशन ऑफ द मिडल क्लास. मिडल क्लासच्या ऍस्पिरेशनला तिथं जागा मिळाली, मध्यम वर्गाच्या आशा आकांक्षांना तिथं जागा मिळाली, अँड लोअर क्लासेस आणि जो कनिष्ठ वर्ग होता त्यांच्या अशा आकांक्षांना, त्यांच्या ऍस्पिरेशनला त्यात स्थान मिळालं नॉव्हेलमध्ये. अँड मेट देअर लॉंगिंग, आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा मीट झाल्या, म्हणजे पूर्ण झाल्या, त्यांना आपलं जीवन कादंबरीत दिसायला लागलं. द स्प्रेड ऑफ मशीन्स, आणि मग मशीनचा प्रसार झाला, औद्योगिक क्रांतीमुळे वेगवेगळ्या मशीन्स आल्या. कुड प्रोव्हाइड अ टाइम टू द एज्युकेटेड मिडल क्लास, यंत्राने कामं होत असल्यामुळे मिडल क्लासला टाइम मिळाला, वेळ मिळाला फॉर रिडिंग, वाचायला अँड डिस्कशन आणि चर्चा करायला. कशाविषयी, अबाउट द बुक्स, ज्या कादंबऱ्या वाचल्या त्याच्याविषयी चर्चा व्हायला लागली, वेळ होता लोकांच्याकडे. ड्रामा अँड पोएट्री वेअर टू लिटररी फॉर्म, आणि नाट्य, ड्रामा, नाटक आणि काव्य हे जे दोन वाङ्मयीन प्रकार आहेत, लिटररी फॉर्म आहे, दॅट वेअर फेडिंग आवे, ते त्यांचं तेज कमी होत गेलं, ते मागं पडत गेले, फेडिंग आवे झाले. नॉव्हेल ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम, नॉव्हेलमध्ये काव्य पण होतं, काव्याचे काही गुणवैशिष्ट्य होते आणि ड्रामाचे पण काही गुणवैशिष्ट्य होते, त्याचं कॉम्बिनेशन होतं नॉव्हेलमध्ये. अँड सम न्यू फीचर्स, आणखी काही नवीन फीचर होते, काही नवीन वैशिष्ट्य होती, वेअर ऍडेड टू द फॉर्म, या नॉव्हेलमध्ये त्याचं ऍड झालं, मिश्रण झालं. म्हणजे नॉव्हेलमध्ये पोएट्रीचा भाग होता, नॉव्हेलमध्ये नाट्याचा भाग होता, आणि त्यामुळे नॉव्हेल प्रकार फेमस बनला, युवकांच्या आवडीला आला, मध्यम वर्गाच्या किंवा लोअर क्लास जो होता त्यांच्या आवडीला आला. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century, आणि 18व्या शतकातला सगळ्यात प्रमुख प्रकार हा कादंबरी होता. अँड ऑनवर्ड्स, आणि तिथून पुढे आजपर्यंत टू
एनकंपास आणि आजपर्यंत या कादंबरी या प्रकारण एनकंपास केले, मूल्यमापन केले म्हणजे आपण कशाचं, सोशल सामाजिक स्थितीचं, पॉलिटिकल राजकीय स्थितीचं, कल्चरल सांस्कृतिक स्थितीचं, कल्चरल हॅपनिंग म्हटले म्हणजे संस्कृतीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या किंवा जी सायंटिफिक प्रगती आपण केली, तसं सायंटिफिक कादंबऱ्या निघाल्या, सामाजिक कादंबऱ्या निघाल्या, राजकीय सामाजिक ह्या सगळ्या क्षेत्रात त्यांनी एनकंपास केलं, सगळ्या क्षेत्रात त्यांनी व्यापलं ह्या कादंबरीच्या विषयामध्ये. अशा प्रकारे 18व्या शतकामध्ये कादंबरी एक मूर्त रूपात आली. म्हणजे सुरुवातीला कादंबरी या छोट्या छोट्या कथा असायच्या की ज्यामध्ये रोमान्सेस असायचे, आयडियल लव्ह असायचं. पुढं ह्या याचं रूपांतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा नवीन युवक वर्ग आला ज्यांना न्यूज पेपर आवडायला लागला, म्हणजे त्यांना रियालिटी आवडायला लागली, त्यांना मासिक आवडायला लागली, त्यांना ताज्या घडामोडी आवडायला लागल्या. आणि मग ताज्या घडामोडींवर, ताज्या विषयांवर त्या काळात कादंबऱ्या निघाल्या आणि कादंबऱ्यांनी नॉव्हेलवर आणि काव्यावर मात केली. अशा प्रकारे आतापर्यंत आपण इतिहास बघितला. तर याच्या पुढचा जो इतिहास आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. धन्यवाद.